हाल ही में वाड़ी शहर में एक मामूली विवाद से परिसर में हड़कंप मच गया था। प्राप्त जानकारी अनुसार टेकड़ीवाड़ी निवासी निर्मला राउत वर्मा 56 साल टेकड़ीवाड़ी निवासी का पुत्र बस्ती में बैठा था। बैठे बैठे लड़के में और आरोपी प्रथमेश बुजंगर गुदरे उम्र 26 में हाथापाई हुई। आरोपी का गुस्सा वहां शांत नहीं हुआ तो आरोपी प्रथमेश और उसके पिता बुजंग गुड़ी उम्र 56 दोनों निर्मला के घर गए। वहां से दौड़ाकर उन्हें निर्मला के बेटे को मारा। विवाद इतना ही नहीं रुका तो निर्मला और उनके पति के ऊपर भी आरोपी बाप बेटे ने हाथ उठाया। अब निर्मला राउत का परिवार काफी डरा हुआ है। आरोपियों द्वारा फिर से उनके घर पर हमला बोल देंगे, इस बात का उन्हें डर सता रहा है। मामला वाड़ी थाने में पहुंचा, दोनों के खिलाफ कई धाराओं के तहत मामला दर्ज हुआ। माझा मुलगा श्याम राऊत हा रस्त्याने येत होता। भुजंग गुडदे तिकडनं घरातून निघाला आणि यांची दोघांची काय मारामारी झाली ते मला माहीत नाही। माझ्या घरी त्यांनी ओढत आणलं, मग आम्हाला माहीत झालं। त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो। बाहेर निघाल्यानंतर मी माझ्या मुलाला घरात नेलं। घरात नेल्यानंतर लहान पोरांनी हात पकडून घरामध्ये माझ्या आणलं। त्याच्यानंतर त्याचा मोठा भाऊ आला आणि त्याचा बाप पण आला। त्यांना मारायला बसलं तर आम्ही माझा पती आणि मी धावली तर त्यांनी माझा हात मुरगाडून मला बाहेर असं टाकल्यानंतर माझ्या पतीच्या पण अंगावर हात घातला आणि मला पण 2-3 चपटा त्यांनी मारल्यानंतर माझ्या घरातून आणि त्या लालींनी ओढत रस्त्यावरती आणलं आणि त्याला पाडून त्याच्या अंगावरती बसला। मग माझ्या घरातले लोक बाया वगैरे धावल्या तर आमच्या घरच्या बायांनावर पण हात त्यांनी उचलला। पोरी पण होत्या, त्यांच्यावर पण हात उचलला। उचलल्यानंतर आम्ही त्याला आणखी अलग केल्यानंतर आम्ही त्याला घरात नेलं। घरातून ओढून त्या नागपुरीच्या घरामध्ये नेऊन दोघंही भावांनी तिकडे बापलिकांनी दिवाणवर पाडून त्याचे कपडे वगैरे फाडून त्याला खूप मारलं। असंच बोलायचं ना कधी आले बघ म्हणून घरी बसलो होतो। समजा मुलगा आला घरी आणि ते लोक आले आणि आम्हाला दोघांनी बी मग मारलं त्यांना त्या मुलांना। श्याम हा कामामध्ये घरी येत होता। येत असताना भुजंग गुरुते हे आपल्या दारासमोर उभा होता। त्याच्यानंतर भुजंगने त्याला शिवा दिल्याच्या नंतर त्याची दोघांची घरच्यापट्टी झाली। त्याच्यानंतर श्याम घरी आल्याच्यानंतर लाली त्याचा मोठा मुलगा त्याच्यानंतर आला। लहान मुलगा आला आणि त्याला समजवण्यासाठी आला। त्याच्यानंतर त्यांनी गच्ची पकडल्यानंतर आमच्या घरासमोर खूप पकडून त्याला मारायला भिडला। त्याच्यानंतर घरी नेलं, त्याच्या घरी नेऊन त्याच्या घरात मारायला लागले। त्याची आई वडील झाले, त्याच्या आईलाही मारलं, त्याच्या बाप वडिलालाही मारलं। त्याच्यानंतर आम्ही सोडायला गेलो तर माझी पण बन्या फाडली, माझ्या घरामध्ये घुसून मलाही मारायला आला। त्याच्यानंतर अभिषेक नापुरे यांच्या घरी नेऊन पलंग दिवाणवरती त्याला पण खूप मारून राहिले, छात्यावर घुसून मारून राहिले। त्याच्यानंतर कंप्लेंट केली पोलीसवाल्याला, फोन केल्याच्यानंतर पोलीसवाले आल्याच्यानंतर काही कारवाई ना करून आले। त्याच्यानंतर मी लालीच्या घरी घेऊन गेलो, भुजंग गुरुतेच्या घरी, आणि त्याला विचारलं का लाली तुझे वडील कुठे आहे। पोलीसवाले विचारायचे, ते म्हणाले माझे वडील घरी नाही आहे, तो दारू पिऊन आतमध्ये लपून होता गच्चीवरती आणि लाली या नाही बाहेर गायब झाला होता आणि लहान मुलगा घरी होता। ह्या तिघाही बाप लेकांनी याला घरात येऊन खूप मारलं। त्याच्यानंतर आमचं दुःख पाहून सही नाही झालं का मारता हा मरून येईन बा म्हणून आम्ही धावायला गेलो। तर माझ्या बी घरामध्ये मला घुसून मला माझी बऱ्यान वगैरे फाडली, पण यानं पोलीसवाले येऊन काही कारवाईच नाही केली। ज्याचा जिम्मेदार कोण राहणार, हे आमची दोन घटना आहे आणि त्याच्यावर काही कारवाई करायला आलेच पाहिजे अशी माझी इच्छा आहे। BCN न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।